वकील परिचय चव्हाण यांची सखोल चौकशी झालीच पाहिजे परी चव्हाण यांची सीबीआय सखोल चौकशी झालीच पाहिजे सरकारी केलीच पाहिजे हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा दादा जी अटल पाके पडो हम तुम्हारे साथ है चव्हाणची सीबीआय सखोल चौकशी झालीच पाहिजे मांगे पुरी करो खाली करो परी चव्हाणची चौकशी झालीच पाहिजे पुरी करो वरना खुर्ची खाली करो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चौकशी झालीच पाहिजे चव्हाणची सखोल चौकशी केलीच पाहिजे पाके पडो हम तुम्हारे साथ है छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे चव्हाणची सीबीआय चौकशी हमारी मांगे बोल दादा काय कशा स्वरूपाचं आपलं आंदोलन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने डोळ्यावर काळी पट्टी बांधून आम्ही जे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये अध्यक्षांना जे काही व्हिडिओ क्लिप जे विशेष शासनाचे विशेष सरकारी वकील आहेत परवीन चव्हाण यांनी कसं कट कारस्थान रचून जे आमदार आहेत मग त्यामध्ये गिरीश महाजन असतील मंगेश चव्हाण असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील जयकुमार रावल असतील चंद्रकांत पाटील असतील आणि माजी विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्ष विद्यमान देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावर कसं कारस्थान रचून कसं त्यांचा मोका लावला जाईल त्यांच्यावर कसे गुन्हे दाखल होईल या संदर्भात जे व्हिडिओ क्लिप तयार केलेले एकशे म्हणजे 125 व्हिडिओ क्लिप ते आहे आणि त्यांनी ते विधानसभेच्या अध्यक्ष यांना दिलीसुद्धा आहे ते फडणवीस साहेबांनी तर आमचं म्हणणं एकच आहे की बा असे लोकांना जर असे सरकारी वकील की त्यांचं काम सरकारी वकीलचं काम आहे लोकांना न्याय देणं सर्वसामान्यांना न्याय देणं परंतु सरकारी वकील अशा कांडमध्ये असे फसत असतील आणि अशी व्यवस्था करत असेल असे कट कारस्थान करत असेल तर याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि या गोष्टीचा सीबीआयकडून चौकशी व्हावी निपक्षपणे चौकशी व्हावी म्हणून आम्ही आज काळी पट्टी बांधून लोकांना हे राज्य सरकार असेल हे सरकारी कर्मचारी असतील हे लोकांना चुत्या बनवत असतील म्हणून आम्ही याचा निषेध म्हणून आज काळी पट्टी बांधून याचा निषेध केलेला आहे आणि सर्व गोष्टीचा हुवाफुवा झाला पाहिजे सर्व गोष्टीचा निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि सीबीआय चौकशी केंद्रीय विभागाकडून याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्वसामान्य 12-13 कोटी जनतेला महाराष्ट्रातील सत्यता ही बाहेर आली पाहिजे की यामागे कोणकोण लोक सामील आहे व राजकीय असतील पोलीस कर्मचारी असतील यांचा सर्व चौकशी व्हावी यासाठी आज आंदोलन करण्यात आलेलं आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.